नमस्कार मंडळी. आता चला आम्ही बाहेर चाललेलो आहोत, माझ्या भाचीकडे चाललेलो. तिने जेवायला बोलवले सावरलीला, तर आता जाऊया आपण. मी दाखवते हे बघा, आज मी माझ्या इंजवाईकडे आलेली आहे. माझ्या भाचीची सासू आहे. आम्हाला आता मुलांचं लग्न झाल्यापासून जेवायला आहे म्हणून सारखं आवडत आहे. आज आम्ही जेवायला काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार. हे बघा, कोंबडी वडे कसे मस्त पैकी बनवलेले आहेत. पीठ तयार केलेलं आहे, छान असा सुगंध येत आहे पिठाला. हे असं आई हा कसा तयार केलेला आहे पीठ? तांदूळ धुवायचे, अच्छा, ते वाळत टाकायचे, हा कोंजवर घ्यायचा, गहू घ्यायचे एक वाटी, अच्छा, एक वाटी डाळ चणा डाळ, एक वाटी उडदाळ उडदाची डाळ, आणि एक वाटी तुरीची डाळ मुगाची डाळ. अच्छा, ते सगळं मिश्रण एकत्र करून मग त्याचा हा पीठ तयार केलेला. आणि हा भिजवलाय कधी? सकाळी भिजवलं. अच्छा, हे असे फलसाच्या पानावर असे करताय ना, छान असे. हा फलसाचा पान आहे. या फलसाच्या पानामध्ये जसे छान वडे होतात किंवा प्लास्टिक मध्ये, पण शक्यतो इकडे गावी फलसाच्या पानावरच वडे करतात. हा फलसाचा पान आहे. हे बघा, आता आम्ही जेवायला बसत आहोत. हे बघा, छान पैकी असा हा मटण बनवलेला आहे. आणि हे सुरमई कोळंबी मसाला, हे वडे आहेत, हे सॅलड बनवलंय, कालवण आहे मटणाचा, भात, पापड आणि पापडी. छान प्रकारे असं जेवण बनवलेलं आहे. नमस्कार मंडळी, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा इथली जेवणाची व्हिडिओ कशी झाली, मटण कसे वाटला, सुरमई कशी, वडे कसे, ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी, माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.